नमस्कार मित्रांनो माय मराठी या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो वर्षाचे शेवटचे सूर्यग्रहण म्हणजे उद्या दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी आहे आणि हे सूर्यग्रहण दोन हजार एकोणावीस या सालातील सर्वात शेवटचे सूर्यग्रहण आहे मित्रांनो तुम्हाला मी काही राशीविषयी सांगणार आहे ज्याचा वर्षाच्या शेवटच्या सूर्यग्रहणावर चांगला किंवा वाईट परिणाम होईल सव्वीस डिसेंबर रोजी वर्षाचे शेवटचे सूर्यग्रहण आहे आणि हे अर्धवट सूर्यग्रहण आहे यामुळे आपले खराब झालेले नशीब अचानक चमकू शकते चला तर जाणून घेऊया त्या कोणकोणत्या राशी आहेत आणि त्या राशीबद्दल काय सांगितलेले मित्रांनो मेष सिंह कन्या मिथून व कुंभ या राशी शुभ असतील या पाच राशीवर सूर्यग्रहणाचा सकारात्मक परिणाम होईल तसेच त्यांचा वाईट काळ देखील एकदा सूर्यग्रह संपल्याच्या नंतर त्यांचा वाईट काळ सुद्धा संपेल वर्षाची शेवटची वेळ या राशीसाठी सोन्यासाठी सिद्ध होईल सूर्यग्रहानंतर त्यांना त्यांच्या व्यवसायात चांगला नफा मिळेल सूर्यग्रहणाच्या दुसऱ्या दिवशी आपण अपन, आपल्या कामाशी संबंधित कोणतीही चांगली बातमी ऐकू शकता घरात मुलाचे मुलाचे आनंद असू शकतात शनी महाराजांची कृपा तुमच्यावर सतत राहील येणारे नवीन वर्ष तुमच्यासाठी चांगले असेल आणि सूर्यग्रहण होताच आपला प्रेम संबंध पूर्वीपेक्षा दृढ होईल सूर्यग्रहण संपताच अचानकपणे वाढ होऊ शकते वृषभ धनु आणि तूळ या राशीसाठी हे उद्याच सूर्यग्रहण आहे हे अशुभ आहे हे सूर्यग्रहण या राशी चक्रासाठी वाईट सिद्ध होईल ज्यामुळे आपले पैसे कमी होऊ शकतात आपले भविष्य यापूर्वी दुर्बल होईल सूर्यग्रहण सुरू होताच तुम्हाला काही वाईट बातमी ऐकू येईल आपले आरोग्य अचानक कमी होऊ शकते सूर्यग्रहणानंतर तुम्हाला सर्वात कठीण परिस्थितीला सामोरे जावे लागेल सूर्यग्रहण संपताच आपल्यावर संकट सुरू होईल जर आपल्याला पाहिजे असेल की ग्रहण आपल्यावर परिणाम होणार नाही तर ग्रहण हो सुरू होण्यापूर्वी स्नान करून एखाद्या धार्मिक ठिकाणी किंवा मंदिरात बसून दीप जाळून सूर्य मंत्र जपाचा जप करावा गरीब लोकांना अन्न द्यावे आणि काळ्या कुत्र्यांचा कुत्र्यांना सकाळी सर्वप्रथम त्यांना काहीतरी जेवायला द्यावे मित्रांनो असे हे सूर्यग्रहण काही राशीसाठी शुभ आहे तर काही राशीसाठी अशुभ आहे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद